ce zici? Care? Care? Să vezi pe de bază. Hai zbândă. आणि हे आमचे डॉक्टर साहेब, बाजूला आमचे आर्या डॉक्टर साहेब, लाजू नका, आणि ए कमी खाना ते पहा आमचा मेकअप भाभीच चालू आहे. कुठे ते आरसा दिसला का? दिसला खाली पुन्हा ह्या भाभीच इकडे चांगली ना ती मेकअप नाही नुसता हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ खूपच मजेशीर आणि गमतीदार, भयानक आणि भरपूर काही. आमची फसवणूक कशी झाली आणि पोलिसांची सुद्धा फसवणूक होते ते आज कळलं. तर यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. एवढी गडबड कशासाठी आणि एवढे सारे मुरकूळ, त्याच्यानंतर कंगन आणि खारवड्या म्हणजेच बाजरीच्या, तर हे एवढं सारं कशासाठी तळते? तर बॅग पण पलीकडे डब्बा वगैरे पॅकिंग झालेला आहे आणि आमची निघण्याची घाई आहे. तर आज आम्ही जाणार आहोत फिरायला. तर मागचे 2-3 दिवस झालं व्हिडिओ त्यासाठीच आला नव्हता, कारण की धावपळ, दगदग आणि बरेचसे काही कामं. तर आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो आणि तिथे काय काय झालं, तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की पहा. डॅडी आले वाटतं आर्या शौर्या. काय आणलं? सरप्राईज आहे. काय काय? कपडे नाही आहे. कोणाला कपडे? स्पेशल चीज आहे. स्पेशल चीज आहे. काय काय? आई उघडायची नाही. नाही हात पुढे बंद जा. उघड म्हणजे उघडायचे. दीदी हात पुढे खोलो. हीच पाहिजे होती ना? काल मम्मीने घेऊन दिली नव्हती. तुला आवडले का सांग शोध देतो. हो दाखवा घालून. काय करेल तू? कट कर. नाही हो मोठी नाही. बरोबर आहे. व्यवस्थित घालणार आहे. व्यवस्थित उठ. एवढं सारं प्रेम फक्त वडीलच करू शकतात, कारण की फिरायला जायचं, त्यांच्याकडे शूज होते. तर मी म्हटलं होतं काही गरज नाही चप्पल किंवा सँडल आणण्याची. तर साहेब मला न सांगता, मला म्हणे माझं काम आहे थोडंसं पोलीस स्टेशनला. मी म्हटलं अहो सुट्टी घेतली आपण, आता कशाला जायचं पोलीस स्टेशनला? नाही नाही म्हणे 10-15 मिनटात येतं. मी म्हटलं गाडी येईल, कारण की गाडी केलेली फिरायला जाण्यासाठी. तर साहेब गेले आणि आर्या शौर्याला दोघींना पण
सँडल घेऊन आली आणि लेकरं पण किती खुश झाली. आणि हेच लेकरासाठी परत मी एवढे मुरकूल तळले, त्याच्यानंतर कंगन आणि खारवड्या, कारण की गाडीमध्ये लेकराला बाहेरचं देण्यापेक्षा घरून नेलेलं केव्हाही चांगलं, कारण की बाहेर कशा तेलामध्ये तळतात वगैरे आपण पाहतोच नेहमी. तर जेवढं होईल तेवढं एक दिवस तरी घरचं खायचं, नंतर बाकीचे 2-3 दिवस तर बाहेरचं खावाच लागणार आहे. तर त्यासाठी घरूनच काळजी. आणि फिरायला जायची इच्छा खूप आर्याशौर्याची पण आहे. आणि नेमकं आम्ही कुठे जाणार आणि काय काय करणार त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. आणि आमच्यासोबत नेमकं कोण कोण आहे, किती जोड्या येतात, गाडी मोठी गाडी केलेली आहे, कोणती गाडी केली, तर क्रुझर गाडी केलेली आहे गरीबाची, कारण की पाठीमागे मस्त बेड वगैरे करून लेकरं वगैरे त्यात आराम करू शकतात त्यामुळे. तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. सोनी मामी, ज्ञानो मामा, त्याच्यानंतर शिवानी, शिवानीची मम्मी, पप्पा, शिवानीचा भाऊ हे मानत रोडून बसणार आहेत. आणि त्याच्यानंतर पल्लवी भाभी आणि सचिन भाऊ हे पात्री तुम्ही बसणार आहेत. आणि पहा आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. आर्या तर किती खुश आहे आणि शौर्या पण खुश आहे. आणि ज्ञानो मामा आणि सोनी मामी मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालून हे पण मस्त आनंदी कपल आहे. यांना पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये फिरायला जायचं, आम्हाला सुट्टी नसल्यामुळे कार्यक्रम लांबतच जात होता आणि सुट्टी मिळाली आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी चलो तर आता जाणार पहिले मानत रोड. आणि हे आमचे डॉक्टर साहेब, बाजूला आमची आर्या, डॉक्टर साहेब लाजू नका, आणि पाठ डॉक्टर साहेबाच्या बाजूला आमची आर्या, तिकडं सोनी मामी करवली शिवानीची करवली आणि माऊली तिकडं पाठीमाग किनारचं काम करत आहेत. आणि इकडं आमची सोरूबाई आहे, दिसलं का सोरूया पिशवी घेऊन खात बसलेली, हाय केलं का. आणि ह्या आमच्या लाडक्या भाभी, इथं नंतर बी मोबाईल आणि घरी बी मोबाईल असा आमचा. कमी खाना जास्त खाणार आहेस का, खाली ठेव अगोदर. हो चारे मुली झालं ना. शिवानी एवढं मन चित देऊन शिवानीच खाऊ लागली बरं. हे पहा मस्तपैकी जेवणाचे डबे घरूनच घेतले होते. आणि जेवणाचा आनंद एका शेतकऱ्याच्या झाडाखाली गाडी थांबवून मस्त सर्वजण अंगत पंगत बसून सर्वांचे डबे वेगवेगळे एकत्र बसून खायलो. आणि ही मजाच वेगळी, आनंद वेगळा, कारण की सर्वजण आजचा पहिला दिवस आहे फिरण्याचा. आणि गावाकडची माणसं म्हटल्यावानी आणि मस्त झाडाखाली आपल्यासोबतची शिदोरी बसून खायची मजा वेगळीच. आणि त्याच्यामुळं आणि प्रत्येकाच्या भाज्या वेगवेगळ्या आणि तो आनंदच वेगळा. आणि त्याच्यानंतर आमचे जेवण झाले, त्याच्यानंतर झाला भाभीचा मेकअप चालू. बघा मेकअप केल्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट.
व्हिडिओ चालू आणि शौर्य काय बोलते. कुठे ते आरसा दिसला का? दिसला खाली. पुन्हा ह्या भाभीच इकडे वाटली चांगली आहे ना ती. मेकअप नाही नुसता असा. हा हे सोप सोप जेवण झालं लागते ना. हे सगळे नाही आर्य ऑर्डर लावत नाही का? अरे कसं राहिलंस शोरे काटा लगाव नाही कुछ नाही. भाभी खोला ना. मस्त झोपले. शिवम कसं वाटते? इकडे 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 कसा वाटायला प्रवास? दिसन इकून इकडल्या साईड. अरे इकडनं इकडनं इकडे बघ कसा वाटते प्रवास. अरे दिसच नस रे इकडे बघ ना. आता दिसला. ए म्हातारी बाई चहा कशाला प्यायचा ग तुला? अरे ते म्हणायलेत. ते म्हणायलेत का? तू पण पेला काय? मग कसा काय पेला? झोप यायली म्हणून चहा पेत असते. शुभ्र बाळा शोर्य यांनी पेला का बघ बरं. शोर्य नाही शोर्य गेलीच नाही. मम्मी पोहोचलो आम्ही 12 वाजता पंढरपूरला. आणि पंढरपूरला केल्या ह्या म्हणजे कारण की कोणतंच भक्त निवास रिकाम नसल्यामुळं एका हॉटेलमध्ये रूम आणि 4 रूम केलेल्या 4 फॅमिली असल्यामुळे आणि 4 रूम केल्या. आणि तिथं रूम वगैरे चांगल्या होत्या. रूमला 1200 रुपये भाडं. आणि मध्ये गेलो तर त्या सरळ सरळ त्यांनी फसवणूक केली. त्या रूमला पाणीच येत नव्हतं. मग अर्ध्या तासाच्या आत तिथून म्हणजे 10-15 मिनिटातच बाहेर निघालोत. बाहेर 12 वाजून गेलते. शिवानीचा बड्डे होता. शिवानीला विश केलं. ती रूम सोडली आणि 12 वाजता आता रात्रीचे 12 वाजलेले. आणि ह्या रूमवाल्याने असा अगोदरच आमचा 1-1.5 तास खाल्ला. आणि त्याच्यानंतर आता 12 वाजता परत दुसरी रूम पंढरपूरमध्ये बुक करायची. तर आता पंढरपूरमध्ये कोणती रूम भेटते आणि कशी भेटते कारण की ह्या पहिल्या रूमवाल्याने तर सरळ सरळ फसवणूक केली. पाणीच नव्हतं त्यांच्या रूममध्ये. तर बघूया पुढचा ब्लॉग.